बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं राज्याच्या मंत्र्यांकडून आश्वासन दिलं जाते. मात्र नुकसानाचे पंचनामे होत नाहीयेत हे विदर्भ आणि मराठवाड्यातील वास्तव आहे. यंदा राज्यात कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. तिसऱ्या वेचणीदरम्यान बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा अजब दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. नोव्हेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी 16-17 19,25,939 क्विंटल मार्केटमध्ये आला. यावेळेला तो नोव्हेंबर अखेरीस 36,56,166 क्विंटल आला. त्यामुळे ह्या दोन्ही वेचण्यांमध्ये कापूस हा डबलच झालेला आहे. त्यामुळे तिसऱ्या वेचणीच्या बाबतीत मात्र आपल्याला हे म्हणता येईल की शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे खूप नुकसान होत आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल NDRFकडे पाठवण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. एकीकडे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्याची घोषणा मंत्र्यांकडून केली जाते, तर दुसरीकडे बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कपाशीचं पीक मोडून टाकण्याची वेळ आली. यवतमाळ जिल्ह्याच्या माणकापूर गावातील राहुल बोरकर या शेतकऱ्याने आपल्या कपाशीच्या उभ्या पिकात नांगर घातलाय. बोंडअळीमुळे राहुल यांचं 13 एकर कपाशीचा पीक नष्ट झालंय. कपाशीतून 1 रुपयाचंही उत्पन्न होणार नसल्यामुळे काळजावर दगड ठेवून राहुल यांनी कपाशीचं पीक मोडून टाकण्याचा निर्णय घेतलाय. हीच अवस्था यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची झाली आहे. राहुल बोरकर नावाच्या शेतकऱ्याने स्वतःच्या 13 एकराच्या कापसाच्या प्लॉटमध्ये ट्रॅक्टर पूर्ण नांगरून कापूस टाकला ट्रॅक्टरने, आणि दुसऱ्या ठिकाणी एका महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये काढलेला वेचलेला कापूस आमच्या समोर जाळून टाकला. म्हणजे किती विदारक परिस्थिती या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती परिस्थिती पाहायला सरकारला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांसमोर यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्याचं आश्वासन मंत्र्यांकडून वारंवार केलं जात असलं तरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मुंबईहून अमित जोशीसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.